गोसेखुर्द धरणाची पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि सावली तालुक्यातील सत्तर गावांचे मोठे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी आंतरकेंद्रीय मंत्रालयीन पथक दाखल झाले त्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी आणि किनी गावातील पडलेली घरे आणि शेतीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला सलग तीन दिवस विसर्ग सुरू राहिल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला याचा मोठा फटका बसला हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतातील पिके सडली गावात पाणी शिरल्यामुळे अनेक गावातील पाच हजार नऊशे सतरा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते रस्त्यावर दहा ते अकरा फूट पाणी होते या पुरामुळे ब्रह्मपुरी आणि सावली तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक नागपूर विभागातील चार जणांना जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी पाठविले या पथकप्रमुख राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचे सहसचिव जी रमेशकुमार गांता कृषी मंत्रालयाचे संचालक आर पी सिंग रस्ते व परिवहन विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तहसीलदार विजय पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर उदय पाटील उपस्थित होते